आज पेणच्या खारेपाटामध्ये प्यायचं पाणी नाहीये. भर पावसामध्ये आज लोक टँकरनी पाणी आणत आहेत आणि पाणी दिसतंय, पाणी शिडकोला जाते. जिथे पाणी निर्माण झालंय, पाणी जिथे अडवलं, आमच्या शेती घेऊन धरणं बांधली, त्या ठिकाणी सभापतींमध्ये पाणी प्यायला नाहीये ही परिस्थिती आहे. तर याची कारवाई काय करणार आहात? भाईंनी जो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, हेटवणे प्रकल्पाच्या मंजूर नियोजन जे आहे त्यानुसार तालुक्यातल्या 52 गावातील 4268 हेक्टर क्षेत्रात सिंचनाचं उद्दिष्ट आणि पिण्याच्या पाण्याचा देखील त्याच्यामध्ये समावेश आहे. आता यापैकी 1159 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे आणि उर्वरित कामं सगळं पीडीएननी करायचा आपण निर्णय घेतलेला आहे. आता याच्या उर्वरित कामाकरता आपल्याला जे काही त्याच्यातले बदल झाले त्यामुळे त्याची फेरप्रशासकीय मान्यता घेण्याची आवश्यकता आहे आणि त्याकरता 666 कोटीची प्रकल्प तयार झालेला आहे. तो फेरप्रशासकीय मान्यतेकरता आता पुटअप झालेला आहे. जी काही आपली SLTC वगैरे सगळी जी प्रोसेस आहे, हा शेतीसाठी, तर ती सगळी जी सगळी प्रोसेस आहे ती प्रोसेस आता आपण पूर्ण करतो आहोत आणि ती प्रोसेस पूर्ण करून साधारणपणे 1 महिन्याच्या आत आम्ही आता ती फाईल फायनान्स आणि प्लॅनिंगकडे गेलेली आहे. 1 महिन्याच्या आत आम्ही याला फेरप्रशासकीय मान्यता देऊ. आपल्याला सर्व माहिती आहे आणि माझी तातडीने तुमच्याला विनंती आहे, वाशी गावातल्या शेतकरी जे बसलेले आहेत, महिला त्याच्यामध्ये हजारो आहेत, आपण गेलेल्या सभापती मोदी आहे तिथे वाशीमध्ये, त्यामुळे त्या ठिकाणचं उपोषण तातडीने सुटलं पाहिजे. सभापती मोदया, भाईंनी 3 विषय या ठिकाणी उपस्थित केले. त्यातलं खारेपाटच्या ठिकाणी जे लोक आता उपोषणाला बसलेले आहेत वाशीला, तर माझी आपल्यालाही विनंती आहे की मी सभागृहात आश्वासन दिलेलं आहे की त्याची जी काही फेरप्रशासकीय मान्यता आहे ती 1 महिन्याच्या आत आम्ही देऊ. त्यामुळे आम्ही तिथे अधिकारी सगळे जे काही आहेत जिल्हाधिकारी वगैरे त्यांना सांगतो, पाठवतो, आपणही त्यांना निरोप द्या आणि त्यांना ते उपोषण परत घ्यायला सांगा. दुसरं, बाळगंगाच्या संदर्भात आता आपलं भौतिकदृष्ट्या 80% काम बाळगंगाचं पूर्ण झालेलं आहे. आता त्यातली अडचण अशी आली की त्याच्या ज्या काही किमती वाढल्या, आपण सिडकोला हे काम दिलं होतं, आता सिडकोचं आणि सिडकोची डिपॉझिटवर इरिगेशन विभाग हे काम करत होतं, धरण सिडकोचं होतं, पण आता सिडकोने अशी भूमिका घेतली आहे की बाबा आता याची किंमत वाढलेली आहे, त्यामुळे वाढलेली किंमत ही शासनाने द्यावी. तर त्या संदर्भातला निर्णय अंतिम टप्प्यामध्ये फाईल आता सीएम साहेबांकडे पोहोचलेली आहे आणि सीएम साहेब त्याच्या संदर्भातला निर्णय देणार आहेत. सीएम साहेब जर सिडकोने द्यावं म्हटलं तर सिडको देईल, शासनाने द्यावं म्हटलं तर शासनाकडनं आम्ही बजेटमधनं घेऊन इरिगेशन विभाग तो पैसा खर्च करेल. त्यामुळे आता त्याच्यामध्येही अडचण येणार नाही. माझा अंदाज असा आहे की पुढच्या 15-20 दिवसात सीएम साहेबांची मी वेळ घेऊन त्याचा निर्णय देखील सीएम साहेबांकडनं तात्काळ हा करून घेईल. सांबरकुंडच्या संदर्भात आपला मेजर प्रॉब्लेम असा आहे की साधारणपणे त्याच्यामध्ये 263 हेक्टर वनजमिनीचं हस्तांतरण आहे आणि हा जो प्रस्ताव आहे हा 3 वेळा केंद्राकडे जाऊन काही ना काही त्रुटीमुळे तो परत आला, पण आता परिपूर्ण प्रस्ताव जो आहे हा आपण केंद्र सरकारकडे पाठवला. मी स्वतः देखील त्याची माहिती घेतली आहे आणि आता केंद्र सरकारने आपल्याला असं आश्वासन दिलंय की फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत आम्ही याला मान्यता देतो. त्यामुळे याच्यातला सांबरकुंडमध्ये तर मेजर तेवढाच एक हर्डल आहे की एकदा जर ही परमिशन मिळाली तर आपल्याला पुढची कारवाई करता येईल. त्यामुळे हे तिन्ही प्रश्न जे आपण मांडलेले आहेत हे शासन त्याच्यावर जी काही वाजवी मोबदला आहे, म्हणजे वाढीव जर मंजूर झाला असेल तर वाढीव, आता माझ्याजवळ वाढीव किमती संदर्भातली माहिती नाही आहे पण त्याची माहिती मी करून घेईल. जे काही आवश्यक असेल ते आपण नियमानुसार करू, काय अडचण. जवळपास कोकणातील बहुतांशी प्रकल्प हे अर्धवट अवस्थेत आहे आणि विशेष करून त्याच्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांवर कळत न कळत अन्याय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित तशा प्रकारची तटकरे साहेब चतुर्थ मान्यता देण्यात येईल. आपण ज्याप्रमाणे सांगितलं अप्पर मुख्य सचिवांना सांगून त्यांची बैठक एक अप्पर मुख्य सचिवांसोबत देखील घेण्यात येईल. आपण जो दुसरा प्रकल्प सांगितला की जलसंधारणाच्या ऐवजी तो जलसंपदाने करावा, तपासून पाहू, तपासून ते फिजिबल असेल तर जलसंपदा तो निश्चितपणे करेल. आणि पहिला जो विषय आपण उपस्थित केला होता तो सजेशन पाण्याचा विषय तुमचा. सभापती महोदय, या ठिकाणी जो बाळगंगामध्ये कॉन्ट्रॅक्टर गेला होता
आणि त्याच्यामध्ये कोर्टात गेला, त्याने स्टे आणला. आता या ठिकाणी तातडीनं तरतूद करून करू, पण काम चालू करण्याची आपल्याला अधिकार आहे का? माझ्याजवळ जी माहिती आहे त्यानुसार काम आपल्याला करता येईल. तथापि आपण सांगितलं तर मी पुन्हा एकदा माहिती घेतो. हा माझा स्पेसिफिक विषय होता का, जो पाणी आपण देतो आहे ते शुद्ध पाणी भेटायला पाहिजे. त्याच्या मोबदला भेटल्यानंतर त्याच्यावर अतिक्रम करून जर सेंडाचं पाणी जर नंदुरबार वासींना पाहत असेल हा कितीपत योग्य आहे. म्हणून तो धरणावरचे जे अतिक्रम आहे ते ताबडतोब तुटायला पाहिजे आणि शुद्ध पाणी नंदुरबार वासियांना भेटायला पाहिजे. हे तात्काळ तपास करायच्या सूचना देण्यात येतील आणि अशा प्रकारचं कुठलं अतिक्रमण असेल, त्याच्यात दूषित पाणी येत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि नंदुरबारला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केला जातो.